मित्रांनो, आज आपण 4U आणि 4T पॅटर्न कसं क्रिएट करायचं हे पाहणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे की 4 डॉट पॅटर्न कसा क्रिएट करायचा. हे जर आपल्याला माहीत नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते पाहून तुम्ही 4 डॉट पॅटर्न क्रिएट करू शकता. 4 डॉट पॅटर्न क्रिएट केल्यानंतर आपल्याला हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. मिडल लेअर दोनदा M2, टॉप लेअर एकदा U, परत मिडल लेअर दोनदा M2, परत टॉप लेअर दोनदा M2, त्यानंतर परत मिडल लेअर दोनदा M2, नंतर टॉप लेअर एकदा U, नंतर पुन्हा मिडल लेअर दोनदा M2. मग 4U पॅटर्न तयार होतो आणि बॉटम लेअर आपण रोटेट केली दोनदा तेव्हा 4D पॅटर्न तयार होतो. असं सॉल्व करण्यासाठी तसंच आहे, बॉटम लेअर दोनदा रोट करायचं, डाऊन लेअर 1, 2. आता सेम प्रोसिजर वापरायची, मिडल लेअर दोनदा M2, 1, 2, टॉप लेअर एकदा U, परत मिडल लेअर दोनदा M2, टॉप लेअर दोनदा U2, परत मिडल लेअर दोनदा M2, टॉप लेअर एकदा U, आणि मिडल लेअर दोनदा M2. 4 डॉट पॅटर्न क्रिएट होऊन जातो आणि 4 डॉट पॅटर्न कसा सॉल्व करायचा हे तुम्हाला माहितच आहे.